मुंबईहून मुंबईच्या परळ येथील गांधी हॉस्पिटलमध्ये आगीचा भडका उडाला आहे. मोठी बातमी, अग्निशमन दलाच्या 4 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहे. परळच्या गांधी हॉस्पिटलला आग लागली आहे. अग्निशमन दलाच्या 4 गाड्या घटनास्थळी आहेत. हॉस्पिटलमध्ये धुराचं साम्राज्य पसरलं आहे. आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील आपल्या सोबत आहेत. कृष्णात, घटना अतिशय गंभीर आहे, नेमकं काय घडलंय? आज दिवसभरातली ही दुसरी आग मोठी असल्याचे दिसून येते. माहीम इथं ही सकाळी आग लागल्यानंतर आज परेल इथलं महात्मा गांधी मेमोरियल हॉस्पिटल जे आहे त्या ठिकाणी आग लागलेली आहे. आगीपेक्षा धूर सर्वाधिक जास्त झालेलं दिसून येते. त्यामुळे धुराच्या साम्राज्य जे आहे ते परिसरात पसरलेलं आहे. त्याचबरोबर जे काही रुग्ण या ठिकाणी ऍडमिट होते त्या रुग्णांना बाहेर काढण्याचं काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. अग्निशमन दलाच्या 4 गाड्या घटनास्थळी पोहोचलेल्या आहेत. त्यांच्या मार्फत ही आग विझवण्याचे प्रयत्न जे आहेत ते सुरू आहेतच. परंतु पॅरल या ठिकाणी जे रुग्ण या ठिकाणी ऍडमिट आहेत, जे डॉक्टर्स आहेत, जे कर्मचारी आहेत, त्यांना देखील बाहेर काढण्याचे प्रयत्न या ठिकाणी सुरू असलेले दिसून येत आहे. नक्कीच कृष्णात, सर्व रुग्णांना बाहेर काढण्यात आलंय खरं, पण इथनं आग मिटवण्यासाठी आणि धूर रिमूव्ह करण्यासाठी काय यंत्रणा सुरू आहे? ऋषी, हे जे हॉस्पिटल आहे महात्मा गांधी मेमोरियल हॉस्पिटल, हे सर्वाधिक जुनं हॉस्पिटल आहे. त्याची इमारत देखील अत्यंत जीर्ण अवस्थेत आणि अत्यंत अडचणीच्या ठिकाणी असलेलं हे हॉस्पिटल आहे आणि सर्वत्र जुनी वास्तू असल्यामुळं या ठिकाणी फायर आग विझवण्याची साधनं जी आहेत ती नाही आहेत. त्यामुळं बाहेरून जी मुंबईतला जे फायर ब्रिगेड जे आहे तेवढ्या ज्या पद्धतीनं आग विझवत आहे त्या पद्धतीनंच ही आग जी आहे ती आटोक्यात आणण्याचा प्रयत्न या ठिकाणी सुरू आहे. नक्कीच, या सगळ्या पार्श्वभूमीवर तिथल्या डॉक्टरांकडनं किंवा सुरक्षा यंत्रणांकडनं काही विशेष सूचना देण्यात येते का, विशेषतः संपूर्ण परळ भागात, कारण धुराचे लोट येत आहेत म्हणून? धुराचे लोट आहेत, परंतु यामध्ये सर्वाधिक जास्त आग नाही आहे, परंतु धूर कोंडला गेलेला आहे. हॉस्पिटलमध्ये सर्वाधिक जास्त धूर कोंडला गेल्यामुळं धुराचे लोट जे आहेत ते दिसून येत आहेत. परंतु कोणतीही जी मुंबई फायर ब्रिगेड जी आहे ती ज्या ठिकाणी आग लागली ती विझवण्याचा प्रयत्न या ठिकाणी करते. परंतु आसपासच्या भौतिक कुठली झोपडपट्टी किंवा इतर कोणत्या मोठ्या वास्तू नाही आहेत. जे हॉस्पिटल आहे ते स्वतंत्रपणे एक आहे आणि आजूबाजूला मोकळी जागा असल्यामुळे ही आग जी आहे ती हॉस्पिटल पुरतीच मर्यादित राहू शकते. साईडला आग पसरण्याचा धोका नाही आहे. नक्कीच, धन्यवाद कृष्णात या सगळ्या महत्वाच्या माहितीबद्दल. परळच्या गांधी हॉस्पिटलला आग लागली. हॉस्पिटलमधून सर्व रुग्णांना बाहेर काढण्यात आलं आहे. अग्निशमन दलाच्या 4 गाड्या या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. संपूर्ण हॉस्पिटलमध्ये धुराचं साम्राज्य पसरलंय. कुठली अनुचित प्रकार घडू नये म्हणून रुग्णांना बाहेर काढण्यात आलंय. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.